रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असणाऱ्या एका छोट्याशा मध्य कोकणातील सावित्री नदीकाठच्या पडवे गावच्या खेड्यातून जन्मलेले सुनील विठोबा मामूणकर यांचा त्यांच्या बँक ऑफ इंडिया सेवेच्या कामकाजातून सेवानिवृत्तीचा शुभेच्छा समारंभ म्हसराळा तालुक्यातील शिर्के फार्म हाऊसवर करण्यात आला. अगदी गरीब कुटुंबातून जन्मलेले सुनील मामूणकर हे आपल्या मेहनतीच्या जोरावर बँक ऑफ इंडियात रुजू झाले आणि त्यांनी मुंबई ते कोकण यामध्ये चेंबूर अंधेरी मालाड अशा अनेक शाखेत आपली सेवा बजावली. काम त्यांच्यात काम करण्याची एक वेगळी जिद्द होती. सोबतच सामाजिक कामाची आवड जोपासणारे सुनील मामूणकर हे नेहमीच आपल्या ग्रामीण भागातील गावासाठी झटत राहिले. आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा संपूर्ण प्रवास त्यांनी आपल्या सेवेतून इतरांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी समाजाप्रती झोकून दिलाय. त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी त्यांना त्यांचे मित्रपरिवार, बँक कर्मचारी यांच्यासह अन्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि एक सोनाला तीन तीन गाड्या दिल्या. म्हणजे माझ्या वडिलांनी अजूनपर्यंत कधी कुठल्या गोष्टीची हाव नाही केली की मला ही गोष्ट पाहिजे. त्यांनी हाच विचार केला की आपण लोकांना किती देऊ शकतो ही त्यांच्याकडे अजूनही मेंटॅलिटी आहे. ती अजून त्याच मेंटॅलिटी जगतात. आमची मम्मी आमच्या करिअरच्या बाबतीत आमची ताई म्हणाली की आम्ही आमच्या आई आम्हाला सपोर्ट करायचे असे आम्हाला काही लोकांशी म्हणायचे. म्हणजे मलाच बोलायला वाटणार नाही. मी माझी छाती ठोकपणे सांगतो, माझ्या वडिलांनी माझ्या मम्मीने आमच्या विश्वास ठेवला. अरे तुम्ही कला शिकून करणार काय?